चल पळसखेडा तालुका केज येथील पळसखेडा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी जी आहे त्यांच्या माध्यमातून सीड प्रोडक्शन प्लांट देण्यात आलेले आहेत. तर इथे शेतकरी महोदय आहेत. काका तुमचा परिचय द्या. नाव काय? श्रीमंत प्रभाकर चव्हाण, पळसखेडा. हे काय हरभर कसं पद्धतीने लावलं त्याच्याबद्दल सांगा. ही सोयाबीन काढल्याच्या नंतर पंजी केली, बर, रुटर मारलं आणि बैलानं सरी ओढली. सरी ओढली, सरी ओढून किती फुटावर सरी गेली? ही अडीच फुटावर आहे सर. बर बर. आता ही कोणतं बियाणं आहे आणि काय त्याचा तुमचा काय अनुभव आहे? कंपनीनं अकोल्याहून कणक म्हणून आणलेलं आहे बाळगुरुजीनी. ती आपले दिले लावण्याकरता 15 किलो बियाणं होतं. एक एकर रान लावून निघाले. टोकन पद्धतीनं 1 एकर करिता 15 किलो बियाणं लागले. आणि असं पारंपरिक पद्धतीने किती पेर होतो? एक बॅग लागते 30 किलो. 30 किलो. अर्ध्याला अर्धच खर्च वाचला तुमचा. मराठी नंबर एक आहे. आज 400-500 गाठी. एका गाठीत दाणे किती? दोन. कोणते ती एक निघतंय आणि प्रत्येकच दोन असली निघत. जरा जवळ या, दाखवा काका इथं ब्रांचिंग कुठे दाखवा गुरुजी. एकच झाड आहे. हे एकच झाड आहे. खाली एकच बुड आहे. बघा हे जवळून दाखवा. हो का? ही जी आहे का नाही, ही बुड एकच आहे. आणि ह्याचे बघा, आता फांद्या बघा. ह्याच्या किती फांद्या आहेत? किती फांद्या आहेत बघा. प्रत्येक फांदीला कमीत कमी 11-12 गाठी. आपण जर मोजायला गेलं ना 8+ आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6. त्याच्यानंतर मेन खालून जी काय आलेली ब्रांच आहे. आता हे धरून चलू आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 अशा पद्धतीने हे हरभऱ्याला लागलेला हा माल. किती म्हणले घाटे अंदाजे किती असतील? आता आपण 400-500. आता दुसरं फवारण्या किती केला आपण? फवारण्या 2 केल्या. कशाचे? पहिल्या सुरू फ्लोरोपायरी पास. बर. आणि एक वेळेस पराजय झाली. आता ह्याच्यामध्ये एक दुसरा विषय म्हणजे जेवढं दोन झाडातलं अंतर जास्त तेवढं त्याला फुटवा चांगला अनुभव आला का तुम्हाला? वरांबा सरी जी काय आपण म्हणतो BBF किंवा सरी काढून वरांब्यावर टोकन पद्धतीने केल्यास ती चांगलं येत आहे का? आपलं पारंपरिक पद्धतीने पेरणी आपण ही जी सरीची पद्धत आहे का, नंबर एक येते. ही चांगलं वाटलं का तुम्हाला? आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा बाबतीत चांगलं आहे. खोलपाय बी येते, खोलपाय बी येते, समजा पाणी बी येते. बरं, कसं करणार ह्याच्यामध्ये? आम्ही लहान खोल पिलेले नाही. बरं, ऊसात लावत असते का? ती जरा मोठं असते. बरं, त्याच्यात कोळप बसते. बरं, त्याच्यामुळे ती कोळपी तरी इतके बसते. पाणी ही सरी असल्यामुळं पाणी लगेच दिलं की निघून जाते. पाणी हरभऱ्याला लागत नाही जास्त. लागत म्हणजे जास्त लागत नाही. पाणी जास्त लागल्याच्या नंतर मर होती हरभऱ्याला. ती मर होऊ शकत नाही. सरी वाटत पाणी, सरी वाटत पाणी सरळ निघून जात. त्याच्यात बी आणखीन जर तुम्ही आता आपलं गाव पोखरात आहे समजा, ठिबक जर केलं तर आणखीन चांगलं आहे का नाही? ह्याच्यात म्हणजे तुम्हाला मर वगैरे काही लागलाच नाही? नाही, मर अत्यंत कमी प्रमाणात म्हणजे नगर. दुसरं काय सांगायचं? काही नाही. ओके, ठीक आहे.